उपवासाची साबुदाना खीर अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण बराच वेळा साबुदाना आणि दूध वेगवेगळं दिसतं एकसंध होत नाही पण इथे सांगितलेल्या गोष्टी तर तुम्ही लक्षात ठेवला तर खीर दाटसर होईल आणि एकसंद सुद्धा होते चवीला तर खरंच खूप छान लागते नमस्कार यमी डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साबुदानाची खीर कशी करायची हे बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इथे मी अर्धा वाटी साबुदाना पाच ते सहा तास भिजवत ठेवला होता साबुदाना हा छान असा भिजलेला आहे हाताने हा स्मॅश लुश हा, होत आहे म्हणजे हा व्यवस्थित भिजलेला आहे आता आपण याची खीर बनवू इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलेली आहे तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता यामध्ये अर्धा वाटी पाणी घालत आहे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये साबुदाणा घालायचा आहे पाण्यामध्ये साबुदाणा मिक्स केल्यामुळे तो खूप छान फुलतो आणि मऊ लुसलुसित होतो त्यामुळे अगोदर पाण्यामध्ये आपण साबुदाणा हा शिजून घेणार आहोत थोडा वेळ अगदी दोन ते तीन मिनिट पाण्यामध्ये आपण हा साबुदाणा परतून घेणार आहोत छान असं परतल्यानंतर यामध्ये आपण दूध घालायचं आहे इथे मी दीड वाटी दूध मिक्स करत आहे अगोदर आपण पाणी टाकलेलं आहे त्यामुळे दूध जास्त वापरण्याची गरज नाही आहे साईचं दूध आहे त्यामुळे साबुदाण्याची खीर खूप छान लागते चवीला एकदम रिच असं टेक्स्चर येते खीरला त्यामुळे साईचं दूध नक्की वापरा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत ना आणि साबुदाणा ना हा खाली चिटकणार सुद्धा नाही पाच मिनिट मिडियम गॅसवरती असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे तुम्हाला गोड किती आवडते त्यानुसार तुम्ही साखरची क्वांटिटी कमी जास्त करू शकता मी इथे पावाटी साखर मिक्स केलेली आहे छान अशी आपली खीर शिजलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट दिसत आहे ते आता यामध्ये साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत पाच मिनिट आपण मीडियम गॅसवरती शिजू देणार आहोत पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा आपली ही खीर तयार आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये कमी जास्त प्रमाणात घालू शकता असेल तर केसरसुद्धा मिक्स करू शकता खूप छान दिसेल खीर त्यामुळे आपली ही खीर तयार आहे गरमागरम खीर तुम्ही सर्व करू शकता नवरात्रामध्ये बऱ्याच जणांचा उपवास असतात रोज साबुदाणा खिचडी आणि भगर खाऊन कंटाळा येतो एक वेळेस ही साबुदाण्याची खीर नक्की करून खा चवीला खरंच खूप छान लागते आणि पचायला सुद्धा खूप खुँछा हलकी असते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका